काय मराठी मंडळी, सबस्क्राईब केलं आहे की नाही चॅनल अद्याप? नाही मग करा की लवकर, आणि बाजूला घंटीचं वळण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. आणि आस जय महाराष्ट्र मराठी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवर. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी सदाभाऊ खोत यांना बरंच काही सुनावलं देखील आहे. नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड बघूया. सदाभाऊ, राष्ट्रवादीला विचारण्याच्या आधी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की पूर होता तेव्हा तुम्ही कुठे हुंडरत होतात. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा एक 80 वर्षाचा तरुण व्याधीग्रस्त असताना इन्फेक्शनची भीती मनात न बाळगता कोल्हापूर सांगलीच्या गावागावात फिरत होता, लोकांना आधार देत होता, ज्याची सर्व अर्थाने गरज होती त्या लोकांना, तेव्हा तुम्ही कुठे होतात? एकदा काय ते बोटीतनं गेले, खोटारडेपणा करत कुठल्या तरी छत्यावरच्या माणसाला आधीच बोटी बसवून ठेवून परत छतावर चढवला, परत बोटीवर आणला. जे पूरग्रस्त परिस्थितीत सुद्धा नाटक करणं काही तुम्ही सोडलं नाही. हिंमत असेल सदाभाऊ तर स्वतःच्या सरकारला विचारा, 5 दिवस कुठे होते हरवलेले. संकटकाळी मायबाप सरकार आश्रू पुसण्यासाठी उपस्थित असतं हा शिवाजीराजेंपासूनचा इतिहास आहे, तो पुसून टाकला या सरकारने. कुठे होतं सरकार? अरे कमीत कमी त्यांना तर विचारा तुम्ही कुठे हिंडत होतात. राजकारण मतं मागणं हेच सर्वस्व नव्हे, तेव्हा राजकारण करू नका सदाभाऊ. तुमचं झालेलं शूटिंग कोणी काढलं याचा तापास घ्या, अख्खा महाराष्ट्र असतोय तुमच्यावर. असेच संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला घंटीचं वळण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.